अधिवेशनाला अगदी काही मिनिटांमध्ये जी आहे ती सुरुवात होते. राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आपल्यासोबत आहेत. काय मिळणार आहे ऊर्जा या अधिवेशनातून? लोकसभेचा थोडासा पराभव मानला जातोय, विधानसभेला ऊर्जा मिळून जाणार? लोकसभेमध्ये एक अतिशय नकारात्मक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधकांना यश मिळालं. ठीक आहे, वास्तवपासून वास्तव ते नव्हतंच आहे आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्यामध्ये पुन्हा एका प्रकारची ईर्ष्या निर्माण झालेली आहे, उर्मी आहे, आत्मविश्वास आहे आणि त्या नव्या आत्मविश्वासानंच आता उद्याच्या विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्याचीच परिस्थिती आपल्याला आजच्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळेल. काय बदल अपेक्षित आहेत, म्हणजे लोकसभेला काय झालेल्या चुका आहेत ज्या विधानसभेला होऊ नयेत आणि या अधिवेशनातून त्या सगळ्याला मदत मिळेल? नाही, चुका कुठं झाल्या, चुका होण्याचा प्रश्नच नव्हता. नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधकांना यश आलं, आम्ही कमी पडलो आणि त्यामुळे आता लोकांमध्ये हे लक्षात आलेलं आहे जनतेला की हे अतिशय यांनी चुकीचा आणि मला वाटतं एक जाती विषमतेचा विष पेरून जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला होता. आता तो लोकसभेनंतर लोकांच्या मनातला संभ्रम दूर झाला आहे आणि म्हणून विधानसभेला निश्चितपणे विरोधी महाविकास आघाडीला लोक पूर्णतः नकार देईल, त्याच्यावर माझा विश्वास आहे. नेते जरी महायुतीमध्ये लढण्यासाठी इच्छुक असले, तरी कार्यकर्ते आहेत का? अजितदादांवर ते आरोप प्रत्यारोप सातत्याने होत आहेत, दादा नको अशी भूमिका संघ देखील घेतायला सांगितलं. त्या राजकीय पक्षामध्ये महायुतीमध्ये अशा घटना घडत राहतात त्यामुळे आपण तर फार लक्ष द्यायची गरज नसते. शेवटी योग्य तो समन्वय करण्याचं निश्चितपणे आम्हाला यश मिळेल. ह्या थोड्याशा कार्यकर्त्यांमधल्या ज्या भावना आहेत, यापूर्वी निवडणुकीला समोरासमोर लढलो आपण, तर त्या दूर करण्यामध्ये कार्यकर्त्यांचं मन वळवण्यामध्ये निश्चितपणे आम्हाला यश मिळेल. यंदा यश मिळेल, किती जागा महायुतीला मिळेल असं वाटतं? आम्हाला 200 च्या पेक्षा जागा महायुतीला मिळतील याच्याबद्दल मला आम्हाला विश्वास आहे. 200 पेक्षा जास्त जागा जे आहेत त्या महायुतीला मिळेल असा विश्वास जो आहे तो सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन ललित चौधरीसह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.